यूपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याने अमरावती येथील परीक्षार्थी 11 मार्चला दुपारी 3 च्या सुमारास मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पंचवटी चौक येथे ठिय्या आंदोलन केलं. या ठिय्या आंदोलनात परीक्षार्थ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून त्यानंतर त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला. कार्यालयाकडे निघताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करत जबरदस्तीने विद्यार्थ्यांना वाहनात कोंबण्यात आलं. यावेळी परीक्षार्थी यांच्या समर्थनार्थ माजी कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे घटनास्थळी पोहोचले असता यावेळी गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम सोरमले व त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्यास त्यांचं भविष्य संपून जाईल, त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती माजी कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली. 5व्यांदा एमपीएससीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली. खरं जर पाहिलं तर पोरं 5-5, 6-6, 7-7 वर्षापासून मेहनत करतात, अभ्यास करतात, आई वडील क्लासेससाठी पैसे पाठवतात, त्यांचं वय वाढत जातं आणि सरकारला त्याचं काहीच वाटत नाही. कोरोनाचं तकलादू कारण देऊन हे पोरं कोरोनानं तरुण पोरांना एवढा कोरोना होणार नाही, या पोरांना कोरोनाची कोरोनाची लागण होणार नाही, परंतु एमपीएससी झाली नाही तर नोकरी न मिळाल्यामुळे वय वाढल्यामुळे मात्र यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. आणि या पोरांनी उत्स्फूर्तपणे पंचवटी चौकामध्ये चक्का जाम आंदोलन केलं, तिथं थांबले, कलेक्टर ऑफिसकडे येत होते तर एक चोरमाले नावाचा पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या टीम सोबत आला, मुला मुलींना धरून धरून त्या गाडीमध्ये कोंबलं, लाठीमार केला आणि अतिशय निर्दयीपणे या पोरांशी व्यवहार केला. आणि त्याच्यामुळे हे सरकार का या पोरांचा जीव घेण्यासाठी तयार झालेलं आहे का? प्रतिनिधी रामचंद्र मुंडानेसह आधार न्यूज अमरावती.